नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सेफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। दोस्तों, आने वाली 3 तारीख को वसई विरार महानगर पालिका में एक बड़ा मोर्चा आयोजित होने वाला है। इस मोर्चे की अगुवाई बहुजन विकास अघाड़ी के दिग्गज नेता और प्रथम महापौर राजीव पाटिल कर रहे हैं। इनके साथ कई पार्टियों के नेता इसमें मौजूद है। ये मोर्चा आगामी 3 जुलाई को होने वाला है। आपको बता दें कि यह मोर्चा वसई विरार महानगर पालिका में कॉन्ट्रैक्ट बेसिस पर काम करने वाले कर्मचारियों के लिए ये मोर्चा निकाला जाएगा। इस मोर्चे के लिए क्या कुछ योजनाएं बनाई गई उसको बताने आज राजीव पाटिल के नेतृत्व में एक प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया था, जिस प्रेस कॉन्फ्रेंस में इस मोर्चे के बारे में पूरी जानकारी मीडिया को दी गई। देखिए इस प्रेस कॉन्फ्रेंस से संबंधित ये रिपोर्ट। अभी के लिए इतना ही, नमस्कार। वसई विरार महानगर पालिके जे ठेके कर्मचारी आहेत त्या ठेका कर्मचाऱ्यांच्या बाबतीमधलं हे आंदोलन आहे आणि या आंदोलनामध्ये महानगरपालिकेच्या ज्या संघटना आहेत त्यामध्ये बहुजन विकास आघाडीची आहे, काँग्रेसची आहे, राष्ट्रवादीची आहे, शिवसेनेची आहे, मनसेची आहे, श्रमजीवी संघटनेची आहेत, या सर्व संघटना यामध्ये समाविष्ट आहेत। मुद्दा हा आहे की महानगरपालिकेतले जे ठेका कर्मचारी आहेत ह्या ठेका कर्मचाऱ्यांच्या वर काही अंशी त्यांच्या पदावर घाला येऊ शकतो अशी सिच्युएशन तयार झालेली आहे। कारण शासनाने स्वातंत्र्याचं 75 वर्ष साजरा करताना 75,000 कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याचं ठरवलं आणि त्यातनं TCS सारखी एक संस्था अपॉइंट केलेली आहे ती कर्मचाऱ्यांची इंटरव्ह्यू घेऊन नोकर भरती करणार आहे। आम्हाला त्या नोकर भरतीबद्दल काही ऑब्जेक्शन नाहीये, फक्त आमचं हे म्हणणं आहे की ठेका कर्मचारी जे आहेत त्यांना प्रायोरिटीने घेतलं गेलं पाहिजेत। कारण काही ठेका कर्मचारी आहेत ते एजबार झालेले आहेत, ज्यांचं वय 45 पुढे आणि गेले जवळ 20, 22, 25, 30 वर्ष काम करतात, तर त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून या एजबारचा विषयच येऊ नये म्हणून जे ठेक्यातले कर्मचारी ज्या वर्षी लागले त्या वर्षी त्यांचं वय गृहित धरून त्यांना इंटरव्ह्यूला बसण्यासाठी चान्स द्यावा। इंटरव्ह्यूला बसल्यानंतर मला खात्री आहे हे सर्व कर्मचारी जे आहेत यांना अनुभव असल्याने हे कर्मचारी पास होणारच होणार आणि त्यातनं त्यांना न्याय मिळू शकेल आणि त्यातनं जी नोकर भरती होईल ती खरीखुरी नोकर भरती असं मला वाटतं। यानंतर सफाई कर्मचारी आहेत त्यांच्यावर पण अन्याय होतोय, ते पण परमनंट झाले पाहिजेत। या विषयाचे आम्ही, या मताचे आम्ही आहोत आणि आम्ही हे करत असताना, हे टेका कर्मचारी भरती करत असताना त्यांचा मागचा जो पगाराचा इफेक्ट आहे त्याची मागणी आम्ही करणार नाही आहोत। आम्ही पुढचा पगार त्यांना मिळाला पाहिजे नियमाप्रमाणे, एवढीच आमची मागणी असेल। पण हे कर्मचारी जे आहेत, हे कर्मचारी आपल्याकडे टेका कर्मचारी आता जे आहेत ते किती आहेत, एकंदर टेका कर्मचारी 1700 वर टेका कर्मचारी ह्या आस्थापनेमध्ये आहेत आणि साधारण 4000 आसपास टेका कर्मचारी साफसफाईमध्ये आहेत। प्रथम स्टाफ मधला जो विषय आहे, स्टाफ मधला टेका कर्मचारी आहे 1700 आसपास, त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून हा उद्याचा मोर्चा आहे आणि ह्यामध्ये सर्व टेका कर्मचारी आणि इतर कर्मचारी, त्यांचे सहकारी मित्र, त्यांचे फॉलोअर हे सगळेजण साथ देणार आहेत याची मला खात्री आहे। हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।